काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव करून अपमान केला. बहुजन बांधवांच्या आज देखील भावना दुखावल्या जात आहेत. भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार म्हणून देशभर राज्यात भाजप विरोधी प्रचार सुरू केला आहे. असे काही नसून संविधान हा देशातील सर्वोच्च ग्रंथ आहे, असं अनुराधा चव्हाण म्हणाल्या. त्याला बदलण्याचा प्रयत्न भाजपाने केला नाही, तर संविधान जनजागृतीची मोहीम भारतीय जनता पार्टीने हाती घेऊन बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान घराघरात पोहोचवण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन आज प्रत्येक बहुजन बांधवांनी विचार करायला हवा. संविधान रक्षणासाठी पंतप्रधानांचे सुरू असलेल्या कार्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या फुलंब्री मतदारसंघातून मराठवाड्यातील सर्वात जास्त मताधिक्यांनी अनुराधा चव्हाण यांना विजयी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी अनुराधा चव्हाण यांना मतदान करा, असे आवाहन अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंह आर्याजी यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, तालुकाध्यक्ष सांडू जाधव, जिल्हाध्यक्ष किशोर जगताप, महेंद्र सोनवणे, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष रोशन अवसरमल, राणी सोनवणे, नम्रता पटेल आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.